मौज मस्ती चाहिए, शिव तीर्थ आइए। मध्य भारत का एकमात्र बेस्ट पिकनिक स्पॉट, जहां मिलेगा वाटर पार्क के साथ बोटिंग, एडवेंचर, पिकनिक, शादी और नाइट कैंपिंग इत्यादि। ऊंचे लोग ऊंची पसंद, शिव तीर्थ मन पसंद। शिव तीर्थ उमरी डैम सामने नागपुर, भूल ना जाना शिव तीर्थ आना। पूरा विश्व नए साल के आगमन का जश्न मना रहा है, लेकिन इसी बीच यवतमाल जिले में किसान आत्महत्याओं का दौर थमने का नाम नहीं ले रहा है, जिसके खिलाफ आरणी तहसील कार्यालय के समक्ष कांग्रेस ने तीव्र आंदोलन पुकारा। दरअसल आरणी तहसील के सामने कांग्रेस महासचिव जितेंद्र मोगे के नेतृत्व में किसानों की विभिन्न मांगों को लेकर धरना चल रहा है। इस अनोखे आंदोलन की राजनीति और प्रशासन में जमकर चर्चा हो रही है। जिस तरह किसान अपने खेतों की रखवाली कर जंगली जानवरों से अपनी फसलों की रक्षा करते हैं, उसी तरह सरकार और प्रशासन को नींद से जगाने के लिए कांग्रेस ने अनोखा आंदोलन शुरू किया है, ऐसा प्रतिपादन इस वक्त मौजूद नेताओं ने किया। इसी बीच शिवसेना और राष्ट्रवादी कांग्रेस ने कांग्रेस के आंदोलन का समर्थन किया है। तालुका कांग्रेस कमिटीच्या वतीने हरणी तहसीलच्या समोर हे जागल आंदोलन होत आहे। या जागल आंदोलनाचं नेतृत्व युवा नेतृत्व जितेंद्रजी मोघे करत आहे, आणि त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीचा घटक म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं मी पाठिंबा देण्यासाठी जिल्हाप्रमुख या नात्याने इथं आलेलो आहे। कारण परिस्थिती फार विदारक आहे। आताच हिवाळी अधिवेशन आपलं या महाराष्ट्र शासनाचं नागपूर येथे पार पडलं, परंतु पाच पाच आमदार भारतीय जनता पार्टीचे असताना, पालकमंत्री सत्तेतला असताना एकाही आमदारानं या अधिवेशनात कापसाच्या संदर्भात असू द्या, सोयाबीनच्या संदर्भात असू द्या, एकही प्रश्न या अधिवेशनात उचललेला नाही आहे। यांना शेतकऱ्यांबद्दल किती आस्था आहे हे यावरून दिसून येतं। या सगळ्या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही सगळेजण या आंदोलनात सहभागी झालो। शेतकऱ्यांच्यासाठी जागल आंदोलन हे एक खरंच आगळे वेगळ्या प्रकारचं आंदोलन यांनी केलेलं आहे। शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं, महाराष्ट्र सरकार असो सरकार कुठलंही असो, त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे। आज जी परिस्थिती आहे, दुष्काळग्रस्त जाहीर करा म्हणून विषय आहे, पीक विम्याचे विषय आहे, दोन दोन चार चार रुपयाचे पीक विमाचे चेक मिळतात, त्या शेतकऱ्यांना लाज वाटते की हे पैसे जमा कसं करावं, पण जे चेक लिहून देणारे आहे त्यांना लाज वाटून नाही राहिली, याच्यासाठी हे आंदोलन आहे असं मला वाटते। त्यामुळं हे आंदोलन जे आहे याच्यात तरी कमीत कमी हे एक आगळं वेगळं जे आंदोलन केलं शेतकऱ्यांनी, रात्र जसं शेतकरी शेतीच्या आतमध्ये शेतीमध्ये जाऊन रात्रभर जसं जागल करतो आपल्या पिकाची राखण करतो, तसं त्याचा आधार घेऊन रात्रभर ते कसे जागतात आणि त्यांना कशा अडचणी येतात ह्या अडचणी ह्या वेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारसमोर आणण्याचा हा प्रयत्न आहे। सरकार कुठलंही असो त्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहणं गरजेचं आहे, आणि म्हणून या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही पाठिंबा म्हणून सहकार्या म्हणून यांच्या सोबत आहो, शेतकऱ्यांच्या सोबत आहो, शेतकऱ्यांच्या पाठीशी। यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून निर्माण झालेले आहे, आणि यामध्ये प्रामुख्याने दुष्काळग्रस्त जिल्ह्यामधूनच्या यादीमधून जवळपास हा जिल्हा वगळण्यात आलेला आहे। तसंच पीक विम्याचे जे पैसे आहे इथल्या कास्तकरांना खूप कमी कास्तकरांना भेटले किंवा नगण्य अमाऊंट त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे, आणि अनेक ठिकाणी या जिल्ह्यामध्ये हमी भावापेक्षा कमी रेटमध्ये कापसाची खरेदी होत आहे, आणि याच्यासारखे अनेक प्रश्न या जिल्ह्याच्या कास्तकरांसमोर उभे आहे। या सर्व गोष्टी असतानाही हे शासन जे आहे या जिल्ह्याकडे दुर्लक्ष करत आहे, आणि यांची समस्या जी आहे यांना गांभीर्याने न घेता कुठेतरी जे स्टेटमेंट येतात ते कुठेतरी दिशाभूल करणारे स्टेटमेंट राज्य सरकारकडून येतात, आणि जेणेकरून या जिल्ह्याचे जे महत्त्वाचे विषय आहे त्यांच्याकडून बगल देण्यात येण्याचा प्रयत्न दिसत आहे, आणि म्हणून शासनाचं लक्ष या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वापस आणण्यासाठी हे जागल आंदोलन होत आहे। रात्रभर जागल करून जसा कास्तकार त्याच्या शेतामध्ये त्याच्या पिकाचं रक्षण करण्यासाठी रात्रभर जागतो, त्या हिशोबाने आम्ही इथं जागल करत आहे, आणि शेतकऱ्यांचे प्रश्न वापस शासनाच्या दरबारी आणि त्यांच्या लक्ष वेधण्यासाठी घेत आहे।